मित्रांनो आपण अभ्यासत आहोत 1857 चा स्वातंत्र्य लढा, त्यामध्ये प्रत्यक्ष लढा 1857 च्या उठावाचा उद्रेक आपण पाहणार आहोत। त्यावेळेस आपल्याला माहिती आहे बालमित्रांनो आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं। इंग्रज आपल्या देशाचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत चालवित होती। ईस्ट इंडिया कंपनीने भारतात सैन्याची फौज उभी केली, भारतीयांना सुद्धा त्यांनी सैन्यामध्ये घेतलेलं होतं। ईस्ट इंडिया कंपनी भारतीय सैनिक आणि इंग्रजांचे सैनिक यांच्यामध्ये दुजाभाव करत होती। दुजाभाव म्हणजेच भेदभाव। मग कशा प्रकारचा भेदभाव करायची? तर ब्रिटिश सैनिकांना ज्यादा वेतन व भत्ते मिळत असत आणि त्या तुलनेत भारतीय सैनिकांना अत्यंत अल्प असे वेतन व भत्ते मिळत असत, त्यामुळे सैनिकांमध्ये असंतोष होता। याचाच परिणाम म्हणून 1806 साली वेल्लोर येथे, तर 1824 साली बराकपूरच्या उठावाने उग्र रूप धारण केलं। ब्रिटिशांच्या विरुद्ध त्या ठिकाणी उठाव झाले, परंतु हे सर्व लढे स्थानिक स्वरूपाचे होते, त्या त्या भागात पुरते मर्यादित होते, त्यामुळे इंग्रजांना हे लढे मोडून काढणं सहज शक्य झालं। इंग्रजांनी बळाचा वापर केला, इंग्रजांकडे बळ होतं, हत्यारं होते, सैनिक होते, त्यांनी या लढ्यांचा बिमोड केला। इंग्रजांच्या या बिमोडामुळे जनतेमधील असंतोष त्या ठिकाणी कमी झाला नाही, तो दडपला गेला। जनतेतला असंतोष, लोकांमधला असंतोष दडपला गेला आणि त्या दडपलेल्या असंतोषाचा स्फोट त्या ठिकाणी 1857 साली लोकांच्या मनामधील ब्रिटिशांच्या विरोधातल्या असंतोषाचा स्फोट झाला आणि 1857 चा वणवा पेटला, महा त्या ठिकाणी संग्राम पेटला। या युद्धात ब्रिटिश सत्तेविरुद्ध अनेक लढे त्याच्यानंतर उभे राहिले। दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी आणि त्याचा मोठा स्फोट होवा अशी अवस्था त्यावेळेस तयार झाली होती। बालमित्रांनो 1857 साल म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अशी अवस्था की दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी आणि त्याचा स्फोट व्हावा अशी अवस्था तयार झाली होती। भारतातील विविध वर्गामध्ये साठलेला असंतोष, ब्रिटिश सत्तेविरुद्धचा राग त्या ठिकाणी या उठावाच्या रूपाने बाहेर पडला आणि त्याचा उद्रेक अभूतपूर्व अशा सशस्त्र लढ्यामध्ये झाला। लोकांनी, जनतेने सशस्त्र हातात घेतलं ब्रिटिशांच्या विरोधात आणि ब्रिटिशांना विरोध केला। अशा प्रकारे हा रोमहर्षक असा स्वातंत्र्य लढा त्या ठिकाणी सुरू झाला।